नमस्कार, आज आपण हंदिगनूर आणि कुदनूर या गावाला जोडणारा जो मधला मार्ग आहे, जो फुटूस तलावावरून जाणारा किटवाड धरणाकडे जाणाऱ्या रस्त्यावर आलेलो आहोत। या रस्त्यावरून चालताना आपल्याला अनेक गमती जमती जाणवतात। हा जो उसाने भरलेला ट्रॅक्टर येत आहे तो हेमरस फॅक्टरीकडे निघालेला आहे। हेमरस या विभागातला मोठा साखर कारखाना, हा फुटूस तलाव आणि या फुटूस तलावाच्या वाटेवरून जाताना आठवतो तो माझा बाबा, जो या तलावाविषयी अनेक गोष्टी सांगायचा। आम्ही आता कुदनूर गावातील ओढ्याजवळ आलेलो आहोत। कुदनूर हे कोवाड जवळ असलेलं एक महत्त्वपूर्ण गाव, कोल्हापूर जिल्हा आणि चंदगड तालुक्यात असलेलं हे गाव। इथे असलेल्या ओढ्यात आज आपण आपला दिवस घालवणार आहोत। ही ओढ्याची वाट चालून आम्ही ओढ्याच्या त्या बाजूला जात आहोत। माझ्याबरोबर एक चिमुकली मैत्रीण आहे। या चिमुकल्या मैत्रिणीबरोबर परत आम्ही मातीची वाट तुडवत आहोत आणि परत अनेका ओढ्याजवळ आम्ही आलेलो आहोत। या ओढ्यातून मार्ग काढत काढत आम्ही आमच्या आत्याच्या शेताकडे निघालेलो आहोत। अचानक आलेल्या भेटीमुळे आत्या शेताला गेलेली आहे आणि तिला घेऊन येण्यासाठी आम्ही दोघी मैत्रिणी निघालेलो आहोत। दोन ओढे पार करून आत्याच्या शेताकडे जाण्याची वाट आहे, तरी पण चुकामुक झाली आणि आत्या मला भेटलीच नाही आणि आल्या वाटेनं आम्ही दोघी आता परत जाणार आहोत। परतीचा प्रवास पुन्हा त्या दोन ओढ्यातून जावं लागणार। दूरवर पसरलेलं ऊसाचं पीक आपण बघत आहोत। या भागातले शेतकरी मोठ्या प्रमाणात ऊसाचं पीक घेतात। हा तलाव आपण बघत आहोत, तलाव किंवा ओढा म्हणू काही म्हटलं तरी चालेल। पावसाळ्यात गंमत येत असेल या रस्त्यावरून वाटचाल करायला। हा एक ओढा पार करून आपण आता पुढे जाणार आहोत। याच्या पुढे गेल्यावर या हाच ओढा पुढे थोडा मोठ्या प्रमाणात पाणी साठवलेलं आहे। इथे बैलजोडी अगदी मुक्तपणे कशाचीही काळजी न करता चरत आहे। हा बंधारा बांधून या गावातल्या लोकांनी पाणी साठवून ठेवलेलं आहे। आता उन्हाळा सुरू होईल आणि उन्हाळ्यात पाण्याचा तुटवटा पडेल म्हणून शेतकऱ्यांनी आधीच पाणी साठवून इथं ठेवलेलं आपल्याला दिसत आहे। आज सुट्टी असल्यामुळे अनेक विद्यार्थी वर्ग इथे निसर्गाचा आस्वाद घेण्यासाठी आलेले दिसत आहेत। मोठ्या प्रमाणात पाणी इथे साठवून ठेवलेलं दिसत आहे, याचा आनंद मी घेत आहे। आणि खरोखर एक शांत वातावरण आहे, कशाचीच ना काळजी ना कशाची चिंता। मुक्तपणे निसर्गाचा एक भाग होण्यासाठी मी आज कुदनूर गावात आलेली आहे। दूरवर पसरलेलं ऊसाचं शेत आणि हे बाल मित्र यांच्याबरोबर आजचा दिवस माझा खूप सुंदर गेलेला आहे। मी एकटीच अशी निसर्गात फिरत असते, मला कुणाची साथ लागते ना काही, पण तरीही माझा मला आनंद खूप मिळतो। आनंदी जगायचं, बाकी कशाला काय आहे। आणि आनंदाचाच एक भाग म्हणजे या पाण्यात केलेली ही मौज मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। आनंद हा स्वतःत असतो, तो फक्त जगावा लागतो। आपल्या छोट्या छोट्या घटनातून, वागण्या बोलण्यातून तो जाणवत जातो। हाच तो आनंद जो आपण शोधत असतो। कधीतरी कुदनूर गावाला आलात तर गावाच्या सुरुवातीलाच लागणाऱ्या या ओढ्याला नक्की भेट द्या। धन्यवाद।